विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवर्धन इन्स्टिट्यूट या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आज आहे 20 नोव्हेंबर आणि आजच्या दिवसापर्यंतच्या जेवढ्याही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायच्या आहेत. जेवढंही कंटेंट आहे ते सर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनो उपयुक्त असणार आहेत, त्यामुळे आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडी PDF हवे असेल त्यांनी या क्रमांकावर मला व्हॉट्सअप करायचं आहे, मी तुम्हाला PDF विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून देईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, आशियाई इयरगन चॅम्पियनशिप 2022 भारताच्या शिवा नरवालने कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक विद्यार्थ्यांनो जिंकलेलं आहेत. अधिकची माहिती बघून घ्या. कोरियातील डेगू येथे ही स्पर्धा सुरू झाली. नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर सागर डांगेने ज्युनियर पुरुषांमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. याशिवाय पुरुष आणि महिला दोन्ही युवा संघांनीही आपापल्या स्पर्धा जिंकून भारतासाठी आणखी एक यशस्वी दिवस बनविला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, आशियाई इयरगन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारताच्या कोणत्या त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे संदीप बिश्नोई, साहिल आणि अमित शर्मा. अधिकची माहिती, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल युद्ध स्पर्धेत भारताचे तिसरे सुवर्णपदक मिळाले. या त्रिकुटाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोरियन संघाचा 16-8 असा पराभव केला. दिवसातील चौथे आणि अंतिम सुवर्ण महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल युवा स्पर्धेत मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद विरमानी योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद विरमानी यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाचे इतर विद्यमान सदस्य VK सारस्वत, रमेशचंद आणि VK पॉल आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरी. नीती आयोगाचे CEO आहे परमेश्वरन अय्यर. नेक्स्ट, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला? तर दुसरा हे योग्य उत्तर आहे. जपानची जागा घेत भारत क्रूड स्टीलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश सध्या चीन आहे, ज्याचा जागतिक स्टील उत्पादनात 57% वाटा आहे. विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांना जपानची कॅपिटल आणि चीनची कॅपिटल माहीत असेल त्यांनी विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा, आणि ज्या विद्यार्थी मित्रांना उत्तर माहीत नाही त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केले आहेत ना ती नक्कीच बघा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, कोणत्या वर्षापर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज आहे? तर वर्ष 2023 योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, युनायटेड नेशनच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2022 27व्या आवृत्तीनुसार भारताने 2023 जागतिक सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या 8 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाने डिजिटल शक्ती मोहिमेचा कितवा टप्पा सुरू केला? तर 4था टप्पा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा, देशभरातील महिलांना डिजिटल आघाडीवर जागरूकता पातळी वाढवण्यासाठी, लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांशी सर्वात प्रभावी मार्गाने लढा देण्यासाठी डिजिटल शक्ती जून 2018 सुरू झाली. डिजिटल शक्ती 4.0 महिलांना डिजिटल कुशल बनवण्यात केंद्रित आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, पॅरिस ऑलिम्पिक 2024 शुभंकर म्हणून काय निवडण्यात आलं आहे? तर फ्रिगियन कॅप योग्य उत्तर आहे. फ्रिगियन कॅप फ्रेंच प्रजासत्ताकाचे प्रतीक. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी शुभंकर म्हणून अनावरण करण्यात आले. 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे अध्यक्ष टॉनी एस्टेंग्यूट आहे. मायकल जेरेमियाज गॉलिड्स एम्पेग्यू यांनी पॅरिसमध्ये पत्रकार परिषदेत शुभंकरांचे अनावरण केले. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर CV आनंदा बोस योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर CV आनंदा बोस यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बोस 71 हे केरळ कॅडरचे 1977 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत आणि ते सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, मेटाच्या न्यू इंडिया प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संध्या देवनाथन योग्य उत्तर आहे. फेसबुक पालक मेटाने भारताचे माजी प्रमुख अजित मोहन यांच्या जाण्यानंतर 2 आठवड्यानंतर संध्या देवनाथन यांची देशासाठी नवीन सर्वोच्च कार्यकारी म्हणून नियुक्ती केली.
देवनाथन 1 जानेवारी 2023 रोजी पदभार स्वीकारतील. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हरियाणा हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, हरियाणात 19 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या पवित्र गीताच्या या भव्य उत्सवात सहभागी होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, कोणते सरकार रामायण महाभारत बौद्ध सर्किट तयार करणार आहे? तर उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशचे कॅपिटल आहे लखनऊ आणि सध्याचे मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी. नेक्स्ट, अधिकची माहिती बघा, विजननुसार भगवान रामाशी संबंधित ठिकाणी रामायण सर्किट आणि भगवान कृष्णाशी संबंधित धार्मिक स्थळे कृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जातील. मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन, बरसाना, नांदगाव आणि बलदेव यांचा कृष्ण सर्किटमध्ये समावेश असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, जिओ स्मार्ट इंडिया 2022 शिखर परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर हैदराबाद हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी माहिती दिली की देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवकल्पनांच्या मदतीने सामाजिक आर्थिक समृद्धीच्या नवीन लाटेचे नेतृत्व करत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी परिषदेचे उद्घाटन केले. नेक्स्ट, ITTF साठी निवडलेला पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर पॅडलर शरद कमल योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, स्टार भारतीय पॅडलर अजंता शरद कमल आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन च्या ॲथलेट्स कमिशनमध्ये निवडून आलेला भारतातील पहिला खेळाडू आहे. 7 ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑनलाईन निवडणुका झालेल्या होत्या, त्यामध्ये यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, ऑस्ट्रेलियाला हरून पहिली बिली जीन किंग कप जेतेपद कोणी पटकावले? तर स्वित्झर्लंड हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा, बेलिंडा बेन्सिंगने फायनलच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अजेला टॉमल जानोकचा 2-0 अशा आघाडीसह पराभव केल्यानंतर स्वित्झर्लंडने पहिले बिली जीन किंग कप विजेतेपद पटकाविले. जिल टेचमनने यापूर्वी गेल्या वर्षी स्टॉर्म सँडर्सवर 6-3, 4-6, 6-3 अशी मात केली होती. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15, भारतीय लष्कर 18 नोव्हेंबर रोजी कितवा कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स डे साजरा करत आहे? तर 242वा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा, इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स मुख्यालय आहे नवी दिल्ली. इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स शाखा आहे इंडियन आर्मी. इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स रंग आहे मरून आणि निळा. इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स इन चीफ आहे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण 19 प्रश्न बघितले आहेत. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. कोणत्या देशाने ग्लोबल मीडिया काँग्रेसची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2022 सुरू केली आहे, जी व्यावसायिक कनेक्शनला चालना देणारा आणि मीडिया क्षेत्रात नवकल्पना वाढवणारा व्यासपीठ आहे? तर UAE योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो? तर 17 नोव्हेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने मलबार 22 सरावात भाग घेतला नाही? तर फ्रान्स योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नोव्हेंबर 2022 सरकारने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर VG सोमानी यांचा कार्यकाळ किती महिन्यांनी वाढविला? तर 3 महिने योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नोव्हेंबर 2022 नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली? तर अरविंद निर्मणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी डिजिटल शक्ती मोहिमेचा 4था टप्पा सुरू केला, तर अध्यक्ष कोण आहेत? रेखा शर्मा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नोव्हेंबर 2022 आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनमध्ये निवडून आलेला भारतीय पहिला खेळाडू कोण? तर अजंता शरद कमल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अपस्माराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय अपस्मार दिन म्हणून साजरा केला जातो? तर 17 नोव्हेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतातील अंतराळ नियामक इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने 16 नोव्हेंबर 2022 रोजी डॅडेश या खाजगी क्षेत्रातील पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यास अधिकृत केले? तर विक्रम यस योग्य उत्तर आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीच्या विस्तारातील कार्यकाळ नोव्हेंबर 2022 संपत असल्याने
1 डिसेंबर 2022 पासून सर्व जीएसटी नफेखोरीविरुद्ध तक्रारी डायडॅशद्वारे हाताळल्या जातील। तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कंजूसी करू नका, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आमच्याशी टेलिग्रामच्या साह्याने कनेक्टेड करायचं असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी आणि ज्ञानवंदना एज्युकेटर हे दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तसेच मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडींच्या पीडीएफसाठी तुम्ही मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर देखील विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत, नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात। तोपर्यंत थँक्यू।